जय शिवराय मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत एक अद्भुत मंदिर। हे मंदिर सुमारे 1000 ते 1200 वर्षापूर्वींचं असावं। या व्हिडिओमध्ये आपण एक पुरातन खेळ देखील पाहणार आहोत। नमस्कार, जय शिवराय। मी राजेश शिंगळे, शिवदुर्ग ट्रेकर्स फाउंडेशन। आज आपण धर्मवीरगड पेडगावचा भुईकोट किल्ला अर्थात बहादूरगड या किल्ल्यावरती आपण आज आहोत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी हजारो मावळे या ठिकाणी जमा झालेले आहेत आणि आज आपण आता जे काही पेडगाव किल्ल्यावरती 3 ते 4 मंदिरं आहेत जे ऐतिहासिक आहेत, पुरातन आहेत, त्या पुरातन मंदिराची थोडक्यात माहिती मी या ठिकाणी देणार आहे। तर माझ्यासोबत माझे सिंधुदुर्ग परिवाराचे मावळे आहेत। आपण सर्वजण या ठिकाणी शिवजयंती साजरी करण्यासाठी आलो आहोत। शिवजयंती या ठिकाणी आपण साजरी केली आहे, शिवस्तंभाचं पूजन झालेलं आहे, पूर्ण झालेली आहे आणि आता आपण हा किल्ला पाहत पाहत गडकरी पूर्ण करत आपण आता जाणार आहोत। तर हा जो किल्ला आहे हा बहादूरगड अर्थात पांडेपेडपाचा भुईकोट किल्ला धर्मवीरगड, आता त्याची शासकीय दरबारी नोंद धर्मवीरगडाची झालेली आहे। तर धर्मवीरगडावरती अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत आणि हा किल्ला पुरातन विभागाच्या अखत्यारीमध्ये येतो। किल्ल्यावरती ज्या 2-3 मंदिरं आहेत त्यापैकी आता आपण जे उभे आहोत ते समोरच्या पाठीमागे जे मंदिर दिसतंय ते आहे चित्र मंदिर किंवा त्याला आपण लक्ष्मीनारायण मंदिर असं म्हणतो। या लक्ष्मीनारायण मंदिरामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे पौराणिक शिल्प कोरलेलं आहे, सगळे शिल्प कोरलेलं असल्यामुळे त्याला चित्र मंदिर असे म्हणतात। पुराणामधले अनेक वेगवेगळ्या कालखंडामधले त्या ठिकाणी शिल्प कोरलेलं आहे, त्याला चित्र मंदिर असे म्हणतात। ही जी मूर्ती जी ना ती मूर्ती विष्णूची मूर्ती आहे, त्या मूर्तीची तोडफोड झालेली आहे परंतु विष्णूची मूर्ती आहे हे आता लक्षात येईल। त्यामुळे ह्या मूर्तीवरून ह्या मंदिराला लक्ष्मीनारायण मंदिर असं नाव पडलं आहे। वेगवेगळ्या मूर्ती आहेत, पुराण काळातल्या सगळ्या मूर्ती या ठिकाणी कोरलेल्या आहेत। आपण आता आजच्या युगामध्ये 21व्या शतकामध्ये अनेक आभूषण अलंकार ज्वेलरीचे अनेक डिझाईन्स बघतो, त्याच्यावरती अनेक कोर्सेस पण आले, पण 1000 ते 1200 वर्षांपूर्वीचे जे काही ज्वेलरीची अलंकार आभूषणांची जी काही डिझाईन्स होत्या, जे काही त्यावेळेचे जे काय आभूषण अलंकार होते तेच आता आपण रिपीट करतोय की काय असं आपल्याला पाहायला मिळतं। आपण जर बारकाईने पाहाल तर या ज्या मूर्त्या आहेत महिलांच्या, त्या मूर्त्यांच्या कानातील जे आभूषण आहेत, कर्णफुले म्हणा किंवा ज्या रिंग्स आहेत त्या आपल्याला आजच्या काळात अतिशय साधर्म्य असणाऱ्या आहेत। म्हणजे त्या काळातली वैभवशाली आभूषणांची परंपरा आज आपण परत रिपीट करतोय असं आपल्याला पाहायला मिळतं। संपूर्ण इथल्या असणाऱ्या लेडीजच्या आभूषण अलंकार कर्णफुले जर पाहिली तर आपल्याला आजच्या काळातल्या सर्व आभूषणांशी मिळती जुळती जुन्या 1000-1200 वर्षांपूर्वींची स्टाईल फॅशन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। खांबाची जी काही शिल्प रचना आहे, कोरीव काम आहे, हे संपूर्ण कोरीव काम आपल्याला चालुक्यकालीन पाहायला मिळते। कारण एवढं सुंदर आणि अतिशय भव्य दिव्य असं हे मंदिराचं कोरीव काम आहे आणि
सर्व चालुक्यकरण आपल्याला पाहायला मिळतो. लक्ष्मीनारायण मंदिर जे आहे ते मंदिराचा मुख्य दरवाजा पश्चिमेकडे आहे आणि उत्तर बाजूला एक दरवाजा आहे आणि दक्षिण बाजूला एक दरवाजा आहे. पश्चिम बाजूला मुख्य दरवाजा आहे आणि पूर्वेला याचा मुख्य मंदिराचा गाव आहे. या मंदिरामध्ये दोन पुरातन खेळ पाहायला मिळतात. त्यातील हा खेळ आहे फरेमरे, यालाच नवकंकरी असेही म्हटले जाते. हा दुसरा खेळ आहे, याला अष्टचम्मा म्हणतात. पुरातन काळात जसे द्यूत खेळायचे तसाच हा खेळ खेळला जायचा. आता आपण लक्ष्मीनारायण मंदिराच्या गावापुरामध्ये आहोत. तर या ठिकाणी आपल्या समोर पाहायला मिळते बा इथे एक मूर्तीचं जे काय होतं मूर्ती नाही या ठिकाणी, इथं आहे एक विरघळ आहे. विरघळीचा वर्ष दोन कप्पे या ठिकाणी आहे. जी या ठिकाणी जी लक्ष्मीनारायणची मूर्ती त्यावेळेस होती ती आता गायब आहे. या ठिकाणी मूर्ती नाही लक्ष्मीनारायण, पण त्या काळामध्ये भव्य दिव्य अशी सुंदर अशी लक्ष्मीनारायण मूर्ती या ठिकाणी होती. पण आता रिकामं राहण्यापेक्षा या ठिकाणी एक बाहेरील विरघळीचा या ठिकाणी आम्ही भाग ठेवलाय. तर हे झालं इथं आणि वरती जर आपण पाहिलं तर वरती आपल्याला जो काही गोल दिसतोय तो गोल गोलाकार नसता अंडाकृती आहे. वरचा जो शेप आहे तो पूर्ण अंडाकृती आहे. आणि हे सगळं तंत्र आपल्याला दाखवते त्या या चालुक्य काळाचं जी काही शिल्पकृती होती ती किती प्रगल्भ होती ते दाखवतो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच हटके व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा. थँक्यू.